सर्दार वल्लभ भाई पटेल 147ने जन्म जयंती अंगवागी केवाडियाद एकता नगर आयोजित कार्यक्रम प्रधानी नरेंद्र मोदी वल्लभ भाई पटेल प्रतिमेगे पुष्पनमन सल्लिसिदरु। देश जनतेगे एकतेय प्रतिज्ञा विधि बोधिसिदरु। शपथ लेता हूं कि मैं राष्ट्र की एकता अखंडता और सुरक्षा को बढ़ाए रखने के लिए स्वयं को समर्पित करूंगा। कोई कमी नहीं। नंतर प्रधानी सर्दार वल्लभ भाई पटेल 500ಕ್ಕೂ ಹೆಚ್ಚು ಸಂಸ್ಥಾನಗಳಲ್ಲಿ ಹಂಚಿ ಹೋಗಿದ್ದ ಭಾರತವನ್ನು ಒಂದುಗೂಡಿಸುವಲ್ಲಿ ಬಹುದೊಡ್ಡ ಪಾತ್ರ ವಹಿಸಿದ್ದರು। ಭಾರತದ ಏಕತೆ ನಮ್ಮ ವೈಶಿಷ್ಟ್ಯವೂ ಆಗಿದೆ। ಭಾರತದ ಏಕತೆಯ ಶಕ್ತಿ ನಮ್ಮ ಶತ್ರು ರಾಷ್ಟ್ರಗಳನ್ನು ಸದಾ ಕಾಡುತ್ತಿದೆ ಎಂದರು। ವಿದೇಶಿಗರು ಒಡೆದಾಳುವ ನೀತಿ ಅನುಸರಿಸಿ ಭಾರತವನ್ನು ಆಳಿದರು। ಆದರೆ ನಮ್ಮೊಳಗಿನ ಏಕತೆ ಮತ್ತೆ ಪುಟಿದೆದ್ದು ಆ ಎಲ್ಲಾ ದುಸ್ಸಾಹಸಗಳನ್ನು ಮೆಟ್ಟಿ ನಿಂತಿದೆ। ಇಂದು ಕೂಡ ಭಾರತವನ್ನು ಜಾತಿ ಧರ್ಮ ಭಾಷೆಗಳ ಹೆಸರಲ್ಲಿ ಒಡೆದಾಳುವ ಹುನ್ನಾರ ನಡೆಯುತ್ತಿದೆ। ನಾವೆಲ್ಲರೂ ಇಂತಹ ಶಕ್ತಿಗಳಿಗೆ ಒಟ್ಟಾಗಿ ಉತ್ತರಿಸಬೇಕಿದೆ ಎಂದು ಹೇಳಿದರು। 2022 ರಾಷ್ಟ್ರೀಯ ಏಕತಾ ದಿವಸ ಕಾ ಬಹುತ್ ವಿಶೇಷ अवसर के रूप में मैं इसे देख रहा हूं। ये वो वर्ष है जब हमने अपनी आजादी के 75 वर्ष पूरे किए हैं। हम नए संकल्पों के साथ आगे बढ़ रहे हैं। केंद्र सरकार समग्र नीति योजनेगळु देशद एल्ल नागरिकरिगू समान अवकाशगळन्नु सृष्टिसुवंते माडुव मूलक समाजद कट्टकडेय जनरु मुख्यवाहिनिगे सेर्पडेयागबेकेंब उद्देश होंदिवे। इदु सर्दार पटेलर आशयवु आगित्तु एंदु हेळिदरु। तो असंभव को भी संभव बनाया जा सकता है। इदक्कू मुन्न रक्षा के लिए कटिबद्ध होने का ಇದೇ ವೇಳೆ ವೈಮಾನಿಕ ಪ್ರದರ್ಶನ ಆಕರ್ಷಣೀಯವಾಗಿತ್ತು। ನಂತರ ಭಾರತೀಯ ಸೇನೆಯಲ್ಲಿರುವ ಕರ್ನಾಟಕ ಮೂಲದ ಮುಧೋಳ್ ರಾಂಪುರ ತಳಿಯ ಶ್ವಾನಗಳ ಆಕರ್ಷಕ ಪ್ರದರ್ಶನ ಗಮನ ಸೆಳೆಯಿತು। संतुलन बनाए हुए रामपुर हाउंड श्वान मोगली अब नीचे की तरफ अपने साथी श्वान की सुरक्षा के लिए वहां